जय हिंद मित्रांनो मुंबई पोलीस भरतीविषयी एक अपडेट आलेली आहे आणि आत्ताच तुम्ही पाहिलेलं आहे पंचवीस तारखेला मुंबई पोलीस भरती शिपाईची ग्राउंडची मैदानी चाचणीची एकंदरीत कट ऑफ लिस्ट लागलेली आहे आणि या कट ऑफ लिस्टवरती अनेक उमेदवारांचं ऑब्जेक्शनसुद्धा होतं अनेक उमेदवारांना हा प्रश्न पडला होता की सर आम्हाला जास्त मार्क असून सुद्धा आमचं मेरिटमध्ये नाव नाही असे अनेक उमेदवारांनी ईमेलसुद्धा केलेला आहे परंतु सकाळी मला दोघं तिघं मुलं मुलांचे फोन आलेत की सर आम्ही ईमेल करून आता दोन तीन दिवस झाले तरी सुद्धा काही रिप्लाय आलेला नाही किंवा नवीन लिस्ट सुद्धा लागलेली नाही तर बहा मित्रांनो आता जी एक नवीन लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे एक काही सुधारित लिस्ट प्रसिद्ध प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये फक्त एवढंच दिलेलं आहे की ज्यांचं फॉर्म भरताना नाव मराठी फॉर्ममध्ये भरलं होतं किंवा इतर कोणत्या तरी फॉर्ममध्ये भरलं होतं आणि त्यांच्या नावाच्या समोर क्वेश्चन प्रश्न क्वेश्चन मार्क आले होते आणि त्यांचं जे चेस्ट नंबर होतं ते आहे तसं बरोबर होतं परंतु फक्त नावाच्या समोर जे क्वेश्चन मार्क होते ते सगळं व्हेरीफाय करून दुरुस्त करून एक नवीन यादी लावण्यात आलेली आहे आणि ज्यांचं नावाच्या समोर क्वेश्चन मार्क होते त्यांचे फक्त नावं आलेले आहेत परंतु ज्यांना जास्त मार्क होते तरीही त्यांचं मेरिटमध्ये नाव नाही याबद्दल अजून काही अपडेट आलेले नाही त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे अजून एक दिवस वाट बघा नाहीतर डायरेक्ट पोलीस मुख्यालयाला जाऊन भेट द्या लवकरात लवकर कारण कसं आहे माहिती आहे का एकदा लेखी परीक्षेची डेट फिक्स झाली ना मग तुम्ही काहीच करू शकत नाही तो त्यामुळे तुमच्याजवळ जवळ वेळ आहे तोपर्यंत पटकन जावा आणि त्या ठिकाणी लेखी अर्ज द्या किंवा भेटा सांगा त्यांना सगळं सांगा चेस नंबर वगैरे हो सांगा तुमचं तर ते व्हेरीफाय करू शकतात आणि एकदा व्हेरीफाय झालं तर तुम्हाला निश्चितपणे मेरिटमध्ये तुमचं नाव येऊ शकतो त्यामुळे संधी गमवू नका ठीक आहे बाकी मित्रांनो मुंबई पोलीस भरतीचं ग्राउंडचं कट ऑफ अनेक कारण आहेत जास्त लागण्यामागेचे कारण सुरुवातीला डॉक्युमेंट चेक नाही झाले त्यामुळे भरपूर असे मुलं आहेत की जे डॉक्युमेंटमध्ये क्वालिफाईड होऊन सुद्धा बाहेर पडू शकतात त्याच्यानंतर हाईट चेस एवढंच चेक झालेले आहे त्यामुळे आणि डबल फॉर्मवाल्यांचा इश्यू तुम्हाला माहितीच आहे आणि एक मुलं इतर ठिकाणी सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे त्यामुळे ग्राउंडची मिरिट जास्त लागलेली आहेत परंतु मित्रांनो लेखी परीक्षेची मिरिट ही शंभर टक्के कमी लागणार आहे त्यामुळे आत्ता मिरिट किती मार्काची लागेल मी बसेल का नाही बसेल याचा विचार करत बसू नका जास्त दिवस नाही राहिले तुमच्याकडे आठ ते दहा दिवस राहिलेले आहेत आणि त्या आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त प्रोग्रेस करता येईल जेवढं जास्तीत जास्त अभ्यास जास्त करता येईल याच गोष्टीकडे फोकस करा बाकी गोष्टीकडे बिलकुल लक्ष देऊ नका आणि ज्यांचं मिरिटमध्ये नाव आलेलं आहे त्यांनी बाकी काहीच बघू नका काहीच नाही फक्त आपला अभ्यासाकडे लक्ष असू द्या आणि मित्रांनो फायनल मिरिट ही कमी लागणार आहे तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी फायदा होईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद